औरंगाबादचं फूल दिसायला ताजे. अविनाश रावांचं नाव घेते सौभाग्य माझे. पुण्याची साडी मुंबईचा ठसा. शंकरराव तुम्ही कुठे पण बसा उमेदवार दिसा. वसरीत वसरी वसरीत आरसा आला संध्याचा परशा. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेदार ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजेत. आज मंडळी आहे मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या सर्व कोकणकर अविनाश यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लग्नानंतरची आमची ही पहिली मकर संक्रांत आहे. तर संध्याकाळी हळदी कुंकू सुद्धा आहे. तर हिच्या फॅमिलीचे माझ्या फॅमिलीचे सर्व लेडीज आहेत त्या पण येणार आहेत. तर हळदी कुंकूचा कार्यक्रम संध्याकाळी आहे. आत्ता दुपारची वेळ आहे आणि काल खूप सारी शॉपिंग झाले. घरांना खूप सामान आणायचं होतं. व्लॉग करू शकलो नाही कारण थोडं घाईत गेलेलो. पहिली मकर संक्रांत आहे तर त्यासाठी आणि हलव्याचे दागिने पण आणलेत. तर ते हलव्याचे दागिने फुलं आहेत थोडीफार. एक साडी घेतलेली आहे याच्यासाठी. ब्लॅक कलरची साडी वापरतात मकर संक्रांतीच्या दिवशी. तर ती साडी घेतली. अशी खूप सारी शॉपिंग झाले. तर म्हणजे आता सर्व तयारी चालू आहे कारण संध्याकाळी जो कार्यक्रम आहे ना हळदी कुंकूचा, त्यासाठी थोडीशी तयारी करावी लागते. तर हलव्याचे दागिने आहेत ते आता मयुरी एक एक सुट्टे करून घेते. तर हे मंडळी हलव्याचे दागिने आहेत. तर 350 रुपयाचा सेट आहे ना मयुरी? 350 रुपयाचा सेट मिळाला. याच्यामध्ये काय काय जरा सांगते का? हे मंगळसूत्र, हा, बिंदिया, हा, बांगड्या दोन, ओके, नथ, अंगठी, अच्छा, हा हार दिला, बाजूबंद, हा, आणि हा अजून एक हार. बर. आणि हे आंबोड्याला लावतात. अच्छा, तर असा हा सर्व सेट आहे. हे सर्व मयुरी आज वापरणार किती आहे माहिती नाही. तर हे सर्व एक दिवसाचा मस्त असा थाट असणार आहे तिचा. आज आहे ना मकर संक्रांत आहे आणि गुरुवार सुद्धा आहे. तर गुरुवार मयुरीचा उपवास असतो. तर ती काय जेवणार नाही आहे संध्याकाळपर्यंत. तर आपल्याला पहिली पोटपूजा करायची आहे काहीतरी आणि सर्व तयारी पण करायची आहे. तर आत्ता म्हणजे तुम्हाला मी नंतरच भेटतो. सर्व तयारी पहिली करून घेतो आणि नंतर जेव्हा या सर्व कार्यक्रमाला सुरुवात होईल ना तेव्हा भेटतो तुम्हाला. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणीही घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा पण आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात, तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकाला काही ना काही वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात.
मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी. गुलाबाचं फूल दिसायला ताजे. अविनाश रावांचं नाव घेते सौभाग्य माझे. अरे बाबा, तीनच्या पातळ्या तांबड्या ठिकाणी कचुरबा मस्के झाले बनी तेव्हा लिहिले काळे. पुण्याची साडी मुंबईचा ठसा
शंकरराव तुम्ही कुठे पण बसा, उभेदार दिसा. वसरीत वसरी वसरीत आरसा, आला संध्याचा परशा. आणि सजी खाणाचे जलस सजा विकास मंडळी. आता आपण आलोय या काकींच्या घरी. या आमच्या बिल्डिंग मधलेच काकी आहेत आणि माझ्या सबस्क्रायबर सुद्धा आहेत, तर इथे राहायला आल्यापासून यांच्याशी ओळख आहे. तर आज मयुरी आणि ताईंना पण घेऊन आलो यांच्या घरी आज मकर संक्रांतीच्या दिवशी. आणि आत्ता आपण आलो आहोत अजून एक आमच्याच बिल्डिंगमधले सबस्क्रायबर आहेत निशा वहिनी करून, तर त्यांच्या घरी आपण आलो आहे. त्यांच्या घरीसुद्धा एक नववधू आहे, तर त्यांनी पण छान पद्धतीने हळदी कुंकवाचा एक कार्यक्रम ठेवला आहे. तर त्यांच्या घरीसुद्धा मयुरीला आणि ताईंना घेऊन आलो आहे, बाजूच्या काकी पण आल्यात. असा हा आज मयुरीसाठी आठवणीत राहणारा मकर संक्रांतीचा हळदी कुंकू आहे. अशा रीतीने आहे ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे खूप जण आलेले, हिच्या माहेरातून आलेले, सासऱ्यातून आलेले आणि बिल्डिंगमधून पण भरपूर माझे सबस्क्रायबर आलेले. ॲक्च्युली आम्ही पण सबस्क्रायबरच्या एका घरी गेलेलो, तर असा मस्त कार्यक्रम झाला आहे. कसा वाटला? मस्त. मस्तच वाटेल. संक्रांत चांगली गेली आमची. राईट, मयुरीला मस्तच वाटेल कारण ना मयुरीला गिफ्ट पण भरपूर भेटले. तर मावशी आलेली, मावशीने गिफ्ट दिलं आहे. हिची वहिनी आलेली, वहिनीने पण गिफ्ट दिलंय. तर आता फायनली आहे ना सर्व कार्यक्रम छान पद्धतीने झालेला आहे. तर आता मयुरी पण सर्व आवरावर करेल कारण सर्व घरी पाहुणे वगैरे आले ना की नंतर आवरावर आहे ना घरच्या स्त्रिया असतात त्यांनाच करावी लागते. तर मी आहे मदतीला. आत्ता मंडळी जेवणाची तयारी झालेली आहे. सर्वजण आम्ही एकत्रच जेवण जेवतोय. म्हणजे ताई आहे, भाऊजी आहेत, दोन्ही भाच्या आहेत, मयुरी, असे सर्वजण एकत्र जेवतोय. ताई अजून भजी तयार करते आणि ती झाल्यानंतर ती सुद्धा येईल. तर मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आज मकर संक्रांत होती. खूप छान असा दिवस गेलाय. लग्नानंतर आहे ना जे पहिले सण आहेत ना ते खरंच खूप एन्जॉय करतोय आणि खूप छान पण वाटतंय कारण लग्नानंतरचे हे सण आहेत ना जो काही एन्जॉय असतो तो काही वेगळाच असतो. तर मंडळी आत्ता हा व्हिडिओ ते मी थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या लिहायला विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.